विद्यापीठातून आमच्या बुलढाणा कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉक्टर अनिल तारो सरांचा निरोप आला की शेतकरी शास्त्रज्ञ मंचाच्या आढावा बैठकीसाठी अकोला यावं लागतं. सरांच्या शब्दाला मान देऊन मी निघालो आमच्या हिवरा गडलिंग गावावरून. शेंदुर्जन, साखरखेडा, लवाळा, अमडापूर असा आपल्या बुलेटवर प्रवास करत पूर्वीचे उंद्री आणि आताचे उदयनगरपर्यंत पोहोचलो. ऊन खूप होतं म्हणून गाडीवर अकोला जाण्याचा निर्णय बदलला आणि आमच्या गुंजकर आप्पाच्या यशवंत इंडस्ट्री येथे आपली बुलेट लावून दिली आणि बस पकडण्यासाठी उदयनगरच्या बस स्टँडवर पोहोचलो. सुदैवानं एसी बस लागली आणि मी अकोला गेलो. विद्यापीठात मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी डॉक्टर अनिल तारू सरांसोबत डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील कमिटी हॉलमध्ये पोहोचलो. कमिटी हॉल हा 11 जिल्ह्यातील शेतकरी शास्त्रज्ञ मंचाच्या अध्यक्षांनी आणि शास्त्रज्ञांनी गच्च भरलेला होता. या सर्वांमध्येच मी नवखा आणि तरुण होतो, पण मला आकवड वगैरे काही वाटलं नाही बरं का, कारण हे विद्यापीठ माझं आहे आणि मी या विद्यापीठाचा माजी विद्यार्थी आहे. विशेष बाब म्हणजे ज्या नागपूर कृषी महाविद्यालयात मी शिकलो तेथील 10 प्रोफेसर यावेळी उपस्थित होते. ही माझ्यासाठी खूप अभिमानाची बाब होती, कारण या माझ्या गुरुजनांसमोर माननीय कुलगुरू महोदयांनी माझे गुलाब पुष्प देऊन त्या ठिकाणी स्वागत केलं. त्यानंतर शेतकरी शास्त्रज्ञ मंच जे कुलगुरूंच्या संकल्पनेतून तयार झाला आणि त्याचा हेतू हा आहे की विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे, शास्त्रज्ञांशी शेतकऱ्यांची जवळीक निर्माण व्हावी आणि प्रगतशील शेतकरी घडावे. तर मागच्या 2023-24 या वर्षाचा लेखाजोखा मी आणि आमच्या कृषी विज्ञान केंद्र बुलढाणाचे प्रमुख डॉक्टर अनिल तारू सरांनी मांडला. त्यानंतर मला असं वाटलं होतं की डॉक्टर अनिल तारू सरांची जी कृषी विज्ञान केंद्राची गाडी आहे भारत सरकारची, त्याच्यामध्ये बसून आपल्याला उदयनगर अर्थात उंदरीपर्यंत जाता येईल, तिथून आपली बुलेट घेऊन घरी जाता येईल. परंतु तसे झाले नाही. तारू सरांना अजून खूप वेळ होता, मी इतक्या वेळ थांबू शकत नव्हतो. त्यामुळं परत आपला बसस्टॉपला आलो. बसस्टॉपला आल्यानंतर सुदैवानं परत एकदा मला एसी बस लागली. शिवशाहीमध्ये बसलो, बसल्यानंतर निघालो. निघाल्यानंतर तो एसी खूप स्लो होता, खूप घाम येत होता. म्हणून कंडक्टर मॅडमला बोललो, मॅडम जरा त्या एसी वाढवा ना. त्यावेळेस मॅडम बोलल्या, एसी असाच आहे, पटला तर घ्या. आता तिकीट काढले होते, मग पटून तर घ्यावंच लागल. त्यानंतर आपल्या खामगाव मार्गे उंदरीला पोहोचलो. तुम्ही म्हणसाल उदयनगर का बोलत नाही, तर बघा बच्च्या तिकीटवर अजून उंदरीच आहे बरं का. आता हे उदयनगर अर्थात उंदरी गाव अवजारांचं गाव आहे, बघू शकता स्क्रीनवर. अर्ध्या महाराष्ट्रात अवजारे पटवतात हे उंदरीचे लोक. आणि हे जे दिसतंय ना विठ्ठल अॅग्रो, हे आमचे सिनियर आहे त्यांचं आहे बरं का. त्यानंतर पुढे जिथे आपली बुलेट लावली आहे तिथं अर्थात हे गुंजकर आप्पांची यशवंत इंडस्ट्री आहे, त्या ठिकाणी मी पोहोचलो. त्यानंतर आप्पांचा कारखाना तुम्हाला दाखवतो, बघून घ्या. आणि मग मी निघालो घरी जायला. रस्त्यात पेट्रोल भरायला गेलो तर तिथं आपले सबस्क्रायबर भेटले, तोरणवाड्याचे राजू कुलसुंदर साहेब त्या ठिकाणी भेटले. आणि ते भेटल्यानंतर ते मला म्हणाले की मी तुमचा सबस्क्रायबर आहे बरं का. आणि जेव्हा आपल्याला आपला सबस्क्रायबर भेटतो, आपला सदस्य भेटतो, आपला फॉलोअर भेटतो, तर ती तो भेटला म्हणजे असं वाटतं आपल्याला दिवस भेटला आणि ती फिलिंगच खूप वेगळी असते. राजूभाऊंना धन्यवाद, आपण सुद्धा मन लावून हा व्हिडिओ बघितला, तुम्हाला सुद्धा धन्यवाद. आणि एकंदर तुम्हाला हा आपला कसा वाटला व्हिडिओ किंवा माझी अकोल्याची ट्रिप कशी वाटली हे कमेंट्स करून सांगा.